शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत काश्मीरी दम आलू कसं बनवायचं. त्यासाठी लागणारे साहित्य आहेत, छोटे बटाटे घेतलेले आहेत, बेबी बटाटे म्हणतात तर पोटॅटोज म्हणतात, कुकरला 3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मिडियम 3 साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 1 वाटी दही घेतलेलं आहे, घट्ट दही आहे हे. त्याच्यानंतर 1 काजूची पेस्ट घेतलेली आहे, मीठ चवीनुसार घेतलेलं आहे, साधं लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, धना पावडर घेतला आहे 1 चमचा, त्याच्यानंतर गरम मसाला 1 चमचा घेतला आहे, हळद 1/2 टेबलस्पून घेतलेली आहे, हिंग चिमट भरभरून घेतलेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1/2 चमचा सुंड पावडर, आणखीन 1/2 चमचा बडीशेप पावडर घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे जे बटाटे आहेत त्या बटाट्याला टोचा मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि आपल्याला तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचं आहे. मी टोचा मारून घेते सगळ्याला. सगळ्या बटाट्यांना टोचे मारून घेतलेले आहेत. टोचे याच्यासाठी मारायचे की जो आपण ग्रेव्ही करू ती ग्रेव्ही त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन बसेल, आणखीन जे फ्राय केलेले पोटॅटोज आहेत ते आपल्याला क्रिस्पी एकदम छान लागते. मी तेल कढईमध्ये एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे बटाटे तळून घेऊया. पलटून घेऊया. आपल्याला हे बटाटे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळायचे आहे. कमी तेलामध्ये तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. आपले शॅलो फ्राय होतात तोपर्यंत दुसऱ्या एका कढईमध्ये कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया. तेल गरम व्हायची वाट पाहूया. गोल्डन कलरवरती यायला लागले. आपलं तेल गरम झालेलं आहे इकडे. त्याच्यामध्ये हे आलं लसूण पेस्ट घालूया. त्याच्यामध्ये हा चिरलेला कांदा घालूया. कांदा पण चांगला गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेऊया. इकडे आपले बटाटे पण फ्राय होतात चांगले. कांदा चांगला गुलाबी कलर झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे टोमॅटो घालूया चिरलेला. मिश्रण चांगलं परतून टोमॅटो कांदा चांगला शिजवून घेऊया याच्यामध्ये. इकडे आपले बटाटे चांगले गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेले आहेत. साधी तिखट जे घेतलेले लाल मिरची पावडर घेतलेली होती ती घालणार आहे.
दोन मिनटं शिजून घेऊया. चांगलं टोमॅटो कांदा शिजलेला आहे, आपण गॅस बंद करूया आता. आणि हे आपल्याला मिश्रण थंड करून मिक्सरवरून बारीक करून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायचे आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे मिश्रण थंड होण्याची वाट पाहते. तोपर्यंत इकडे आपले हे बटाटे क्रिस्पी गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून झालेले आहेत. काढून घेत आहे. अशा पद्धतीने राहिलेले बाकीचे सगळे जे पोटॅटोज आहेत छोटे, ते पण मी हे करून घेते. अशा पद्धतीने आपले हे सगळे पोटॅटो डीप फ्राय करून झालेले आहेत. आणि इकडे हा जो मसाला आपण केलेला आहे टोमॅटो कांदा आलं लसूण पेस्टचा, तोही थंड झालेला आहे. आता आपण हा मिक्सरवरून बारीक करून घेऊया. अशा पद्धतीने ही टोमॅटो कांद्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे. कढई परत गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून आपण तेल घेऊया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये चिमूटभर हळद हिंग घालूया. हिंग आणि त्याच्यानंतर 1/2 टेबलस्पून हळद. हळद आणि हिंग घातल्यानंतर हा जो 1 चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती घालूया. लाल कलर मस्त दिसायला लागलेला आहे. त्याच्यामध्ये आता ही तो कांदा टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालूया. बडीशेप पावडर, सुंठ पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ते घालूया. सगळं मिश्रण चांगलं शिजवून घेऊया. चांगली एक टिकोळी फुटलेली आहे ना. त्याच्यामध्ये आता आपण काजूची पेस्ट आहे ती घालूया. तुम्ही काजूच्या पेस्ट ऐवजी मलई पण घरातली घालू शकता. हे शिजतात तोपर्यंत आपण घट्ट दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि ते थोडंसं पातळ करून घेऊया. मिश्रण छान
वाव मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे इकडे. ग्रेव्ही शिजली. की त्याच्यामध्ये हे दही घालायचं आहे. दही सगळ्यात शेवटी घालायचं, कारण दही जर आधी घातलं तर ते फाटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं दही शेवटी सगळ्यात घालायचं. आपली मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये आपले हे बॉइल्ड पोटॅटोज आहे ते जोडणार आहोत. आणि ग्रेव्ही आपली चांगली त्याच्यामध्ये मुरून मोरेपर्यंत एक चांगली मस्त दम द्यावा, म्हणजे वाफ आणूया. वाफ आणण्यासाठी मी एक ताटली त्याच्यावरती झाकते, 2-3 मिनटं वाफ आणूया. आणि त्याच्यानंतर आपण 2 मिनटं झालेले आहेत, आपण हे काढू. सुंदर अशी दम आलेली आहे. आपले दम आलू तयार झालेले आहेत. आपण आता सर्विंग बाउलमध्ये घेऊया. मी गॅस बंद करते. अशा पद्धतीने आपला दम आलू तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. अगदी घराचं सगळं सामान उपलब्ध असेल तर पटकन होणारी तशी रेसिपी आहे. फार काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. तर नक्की तुम्ही रेसिपी करून पहा. आणि अगदी हॉटेल रेस्टॉरंट टाईप ही दम आलूची रेसिपी होते. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि माझं शी प्लॅन्स डिनर नावाचं चॅनेल आहे, ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वेळात वेळ काढून ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.